मालेगाव इलेक्ट्रॉनिक्स नानावटी 1952 पासून सर्व प्रकारची घरगुती उपकरणे आटा चक्की एलईडी लॅपटॉप मोबाईल मिळवण्याचे एक विश्वसनीय ठिकाण मुख्य पोस्ट ऑफिस जवळ वसंतवाडी पांजरापोळ जवळ मालेगाव 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 तालुक्यात कापसाचे उत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्रांमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम शासनामार्फत सुरू असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज केले. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित विभाग जळगाव यांच्या अंतर्गत 40 फाटा मालेगाव येथील युनायटेड कॉटन मिलमधील शासकीय कापूस खरेदी केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी मंत्री श्री भुसे बोलत होते. यावेळी आमदार सुहास कांदे पणन महासंघाचे विभागीय अध्यक्ष संजय पवार नगरसेवक फकीरा शेख माजी अध्यक्ष व संचालक उषाताई शिंदे बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव उपसभापती सुनील देवरे तहसीलदार चंद्रसिंह राजपूत मनोहर बच्चाव ॲडव्होकेट संजय दुसाने महेश पटोडिया युनायटेड कॉटन मिलचे संचालक अशोक बापना उपेंद्र मेहता नसीम अहमद यांच्यासह कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक तारीख चर्चा चालू होती, परंतु आदरणीय दादासाहेबांच्या प्रयत्नाने कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये दादाने पुरेपूर प्रयत्न करून खरं शेतकऱ्याची बाजू मांडवली. आजच नाही तर मला आठवतं तेव्हापासून आदरणीय दादासाहेब शेतकऱ्यांची बाजू मांडतात. आणि कृषी खातं ज्या दिवसापासून मिळालं त्या दिवसापासून मला वाटतं की राज्यात कुठल्याही मंत्र्याचे दौरे झाले नसतील, परंतु आदरणीय दादांचे प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात दौरा झाला. साहेब आपण आदरणीय सुनील पवार साहेबांनी सांगितलं की कापसाची बाजू मांडणारे कोणी नाहीये, परंतु पवार साहेब मी आपल्याला शब्द देतो की आदरणीय दादासाहेब आणि दादासाहेबांच्या बरोबर त्यांचं बोर्ड धरून मी सुद्धा कापसाची बाजू विधानसभेजवळ मांडू, परंतु शेतकऱ्यांनाच आपण कापूस घ्या अशी या ठिकाणी विनंती करतो. कुणीतरी मोठा आयसर भरून आणायचा, शेतकऱ्यांचे 4-7-12 उतारे आणायचे आणि आपण त्यांचे कापूस घ्यायचे आणि तो शेतकऱ्यावर न्याय न मिळाल्यासारखं होतं. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण इथलं स्थानिक आहात, आपल्याला इथं शेतकरी कोण व्यापारी कोण माहिती आहे, म्हणून आपण शेतकऱ्याचाच कापूस घ्यावा अशी या ठिकाणी मी आपल्या शेतकऱ्यांच्या वतीने आणि आदरणीय दादासाहेबांच्या वतीने आपल्याला बापनासाहेब आपल्याला विनंती करतो. पर्यंत जरी शेतकरी बांधवांना जर मला वाटतं की तो दर जर मिळाला तरी शेतकरी बांधवांना त्याच्यामध्ये आनंद आहे आणि म्हणून ही एक पर्यायी व्यवस्था जर लवकरात लवकर सुरू झाली तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम हा खाजगी खरेदीमध्ये पण त्या ठिकाणी होतो आणि पुढे मार्गक्रमण त्या ठिकाणी होत असतं. पाठीमागच्या वर्षाचा जर आपण विचार केला तर साधारणतः आपल्या मालेगावच्या याच केंद्रावर मला वाटतं की 67,000 क्विंटल कापूस खरेदी संपन्न झालेली आहे आणि मनमाड रस्त्याचं जे काही पाटोदिया सेंटर होतं तर त्याच्यावर 17,000 क्विंटल असं 84,000 क्विंटल कापसाची खरेदी मागच्या वर्षाला त्या ठिकाणी झालेली आहे. निश्चितपणे आता शासनाचे साधारणतः 57,650 आणि 58,000 हे कापूस खरेदीचे दर आहेत आणि त्या पद्धतीने शेतकऱ्यांना एक न्याय देण्याचं काम या माध्यमातून होत आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो की पुढच्या वर्षाला या गोष्टींमध्ये निश्चितपणे आपण सुधारणा करू. शेतकरी बांधवांना वेळेवर पीक कर्ज मिळालं पाहिजे आणि वेळेवर या सर्व खरेद्या वेळेवर सुरू झाल्या पाहिजेत. आता मक्याचं सेंटरचं मंजूर झालेलं आहे मालेगावचं, परंतु काही नतद्रष्ट असे असतात की त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण दिसतंय. वास्तविक हे शेतकरी बांधवांचा मका त्या ठिकाणी खरेदी होणार आहे. आज खाजगी मका 1,300 रुपयाच्या आसपास बाजार समितीमध्ये खरेदी होतोय आणि त्याच मक्याला सरकारी खरेदीमध्ये 1,800 रुपये भाव मिळणार आहे. पण
परंतु काही लोकांना त्यांच्या बुद्धीची मला कीव करावीशी वाटते आणि माझी बाजार समितीला विनंती आहे की ताबडतोबीने तुम्ही प्रस्ताव शिंदे साहेब ते घोषित केल्यामुळे साधारणतः 4500 रुपयापर्यंतचा त्यावेळेस खासगी खरेदीचा भाव नुसत्या त्या घोषणेमुळे 2-300 रुपयाने त्या ठिकाणी वाढला आणि 1 तारीख जी घोषित केली होती मागच्या आठवड्यामध्ये मी जळगाववरूनच कारण मला पुढे जायचं असल्यामुळे बुलढाण्याला जायचं असल्यामुळे मी तिथूनच कॅबिनेट अटेंड केली आणि त्या दिवशी परत विनंती केली की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा कापूस खासगी व्यापाऱ्यांकडे जातो आहे. मी मालेगावची माहिती घेतली होती. गाळण्याला मी एकदा गेलो. तिथलं आपला एक मित्र आहे त्याच्याकडनं मी माहिती घेतली. जवळपास 150 ट्रक कदाचित धुळे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कापूस होता तिकडे. तर 150 ट्रक कापूस गुजरातमध्ये त्याने खरेदी करून पाठवून दिलेला होता आणि म्हणून मला असं वाटतं की वेळेवर जर खरेदी झाली तर तो शेतकऱ्यांचा कापूस त्या ठिकाणी खरेदी होईल आणि मग 1 तारखेची घोषणा केल्याच्या नंतर परत एकदा 200-300 रुपयांमध्ये वाढ झाली आणि साधारणतः 5050 किंवा 5100 रुपये दराने मला वाटतं ती कापूस खरेदी 5200 प्रमाणे आता तो वाढी राहणार कारण आता आज हे केंद्र चालू होय ना की आणखी 200-300 रुपये वाढतील त्यामुळे. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.